खारघर येथील सेंट्रल पार्क मध्ये 30व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय. या स्पर्धांचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. राज्यस्तरावर होत असलेल्या पोलीस क्रीडा स्पर्धांचे यजमानपद यंदा नवी मुंबई आयुक्तालयाला मिळाले असून या स्पर्धा कळंबोली मुख्यालय या ठिकाणी 6 ते 11 जानेवारी या कालावधीत होणार आहेत. या स्पर्धेसाठी राज्यभरातील पोलीस दलातील खेळाडू नवी मुंबईत दाखल झालेत. खारघर हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने आणि येथे मुबलक जागा उपलब्ध असल्याने 30व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन समारंभ सेंट्रल पार्क येथे मंगळवारी झाला. अतिशय भव्य दिव्य स्वरूपात झालेल्या या समारंभाला गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, पोलीस महासंचालक सतीश माथुर, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, मंदा म्हात्रे, नवी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे आदींसह पोलीस दलातील अधिकारी व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखणाऱ्या पोलीस दलामुळेच महाराष्ट्र आघाडीवर असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांचे कौतुक केले. आणि मला असं वाटतं की एवढं मोठे जे आमचं दल आहे ते दल एखाद्या परिवारासारखं आहे आणि या परिवारामध्ये प्रत्येक व्यक्ती एक दुसऱ्याच्या पाठीशी उभा आहे आणि पोलीस महासंचालक असतील किंवा आपले गृह सचिव असतील, मी स्वतः या विभागाचा प्रमुख म्हणून असेल किंवा आमचे राज्यमंत्री असतील, आपण सगळे एका परिवाराचा घटक आहोत आणि म्हणून या परिवाराच्या कल्याणाकरता ज्या ज्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे त्या करण्याकरता राज्य सरकार सातत्याने या ठिकाणी निर्णय घेत आहे आणि निर्णय घेत राहणार आहे. विशेषतः आपण बघितलं असेल की पोलिसांकरता घरांच्या संदर्भात राज्य सरकारनं अत्यंत ठाम भूमिका घेतली आणि गेल्या 40 वर्षांमध्ये जेवढ्या घरांचं बांधकाम झालं तेवढ्याच घरांचं बांधकाम गेल्या 3 वर्षांमध्ये आपण नियोजित केलं आणि पोलिसांना चांगलं घर मिळावं अशा प्रकारचं काम आपण सुरू केलं. त्यासोबत आमच्या पोलिसांना हक्काचं घर मिळावं याकरता विशेष सवलती दिल्या, बिनव्याजी कर्ज त्यांना आपण उपलब्ध करून दिलं, जेणेकरून आमचा पोलीस रिटायर झाल्यानंतर देखील आपल्या स्वतःच्या घरी तो राहू शकला पाहिजे अशा प्रकारची व्यवस्था आपण त्यांच्याकरता तयार करतोय आणि विविध प्रकारच्या योजना या ठिकाणी आहेत. सगळ्या योजना मी सांगणार नाही पण एवढंच सांगतो की आमच्या पोलीस दलाच्या पाठीशी आपलं राज्य सरकार भक्कमपणे उभं आहे आणि हे पोलीस दल निश्चितच या राज्याच्या संपूर्ण या व्यवस्थेमध्ये उत्तम प्रकारे काम करते आहे याचा मला अतिशय मनापासून आनंद आहे. पोलीस हे कायदा व सुव्यवस्था राखत जनतेचे रक्षण करीत असतात अशा पोलिसांना क्रीडा स्पर्धेद्वारे विरंगुळा मिळतो. जगभरातील स्पर्धांमध्ये महाराष्ट्राच्या पोलिसांनी आपला ठसा उमटविला असल्याचे कौतुकोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले.